प्रशासनाने एवढं हेलिकॉप्टरची सुविधा करून लवकरात लवकर सगळ्या लोकांना खाली आणले पाहिजे. आता प्रशासन कसा लक्ष देतो या गांभीर्याकडे ते आता प्रशासनाला माहिती या गोष्टी. जे लोक आहेत जे वरतून या ठिकाणी आलेले आहेत त्यांना रेस्क्यू करण्यात आलेले आहेत, त्यांचे नातेवाईक वरती दरडीखाली अडकलेले आहेत, त्यांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे आणि त्याचमुळे आपण पाहू शकतो की कशा प्रकारे हा टाहो फोडण्यात येत आहे. त्यांचा अश्रूंचा बांध जो आहे तो तोडता येत नाही आहे, तो थांबत नाही आहे. तो अश्रूंचा बांध इतका मोठ्या प्रमाणावरती एवढा दुःखांचा डोंगर जो आहे तो त्यांच्यावरती कोसळलेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. मोठ्या प्रमाणावरती लोकांना या ठिकाणी घेऊन घेण्यात येत आहे. अनेक नागरिक या ठिकाणी आहेत, त्यांच्याशी काही जणांशी बोलण्याचा प्रयत्न करूया. वरती कशा प्रकारे रेस्क्यूचं टीम आहे सर, कशा प्रकारे रेस्क्यू चालू आहे काय सांगाल? काही त्याच्यावर आयडिया नाही काय, कारण ऑलरेडी की 11 वाजता 12 वाजता जे लोक आहेत ना ऑलरेडी गावातले आमचे सोगावती लोक वरती गेलेली आहेत. पण आता त्यांच्याकडून मेसेज यायला का आमच्याकडे काहीच माध्यम असल्यामुळं रस्ता छोटा आहे. आम्ही काय केलं, इथल्या लोकांना छोटे छोटे जे ज्यांना घरं माहिती आहेत एक्झॅक्ट कुठं कोणाची घरं कुठे आहेत, कोणाची घराची कुठला कोणाचं घर आहे, माणसं किती आहेत, अशी जावई लोकांना आता आम्ही पोलिसांशी डिस्कस करून तो आम्ही पुढं फॉरवर्ड केलेला आहे. एकेक लोकांना म्हणजे पाणी किंवा काय जायला जो 1-1.5 तासाचा जो प्रवास आहे त्यामध्ये ऑलरेडी चालता चालताच लोकांना दम लागतो, तर ऑलरेडी तिथं दमलेले लोक आहेत. अनेक लोक आहेत त्यांना 1.5 ते 2 तास लागतो जायला, तर कशा प्रकारे रेस्क्यू टीमला किती अडचणी येऊ शकतात, काय वरची परिस्थिती कशा प्रकारे? ऑलरेडी हे लोक रेस्क्यू करणाऱ्या लोकांना ऑलरेडी आयडिया असते त्या लोकांची. हा आता कशा ते आता हेलिकॉप्टर शिवाय या सुविधा होऊ शकत नाही, पण आता कसा ज्यांच्याकडे काय कुठे माध्यम आणि काय आहेत ते बघत येतात. प्रशासनाकडून काय मागणी करा? काय प्रशासनाने एवढं हेलिकॉप्टरची सुविधा करून लवकरात लवकर सगळ्या लोकांना खाली आणले पाहिजे. आता प्रशासन कसा लक्ष देतो या गांभीर्याकडे ते आता प्रशासनाला माहिती या गोष्टी. एकूणच ग्रामस्थांच्या देखील मागण्या आहेत की प्रशासनाने या ठिकाणी हेलिकॉप्टर मागवावा, एअरलिफ्ट करावं आणि त्याच माध्यमातून लवकर जे मदत कार्य आहे या ठिकाणी होऊ शकतं. आपण या काकींकडे बघू शकता कशा प्रकारे हा टाव फोडण्यात येतोय, त्यांच्या अश्रूंकडे पाहू शकता की त्यांचे जे नातेवाईक आहेत ते वरती अडकलेले आहेत. ताई काय सांगाल, कोण अडकलेले वरती काय? सगळी आमची गळप झाल्या, तिथे काय करू आम्ही? माझी 2 घर आपली 14 आहेत, 7-7 आहेत, 7 ढोर आहेत. आहे 14 जणांशी नाही नाही, 2-1 घरी 7 आहेत, 1-1 घरी 7 आहेत, पोरीची घरी 7, नंदाची घरी 7 आहे. आपण कशा प्रकारे काय झाला? तो जास्तच पाऊस होता, जास्तच वारा होता, ती मी बसलेली मला ऐकू आला पण असा डोंगर कोसळला असं मला काय कळलाच नाही. तो मला वाटला का एकच घर कोसळलाय. मी गेलो बघाय वरडत, अरे जागाच नाही जाय आलो, परत मांग फिरून आलो, मांग आलो तर तिकडे पण जागा नाही. माझं 2 पोरगण योग धनी होता, त्यांना मी सांगितलं का तुम्ही थांबू नका, पळा बारकी मुलगी आहे पोरी अशी ती घेऊन. आपण पाहू शकतो की 2 घर आहेत या काकींच्या आणि त्या 2 घरामध्ये तब्बल 7-7 14 लोक या ठिकाणी होती आणि किती भयंकर असं दुःखांचं डोंगर जे आहे ते या आजींवर कोसळलेलं या ठिकाणी पाहायला मिळतंय. मोठ्या प्रमाणावरती हा जो इरसाळ गड आहे त्याच्यावरती राहणारे जे लोक आहेत त्यांच्यावरती दुःखांचा डोंगर कोसळलेला आपण पाहतोय. पोलीस प्रशासनाने देखील या ठिकाणी जी वाट आहे ती अडवून धरलेली आहे, कोणालाही सोडण्यात येत नाही आहे, कारण अतिशय छोटी वाट आहे, चिखल मोठ्या प्रमाणावरती आहे आणि त्याचमुळे वरती जाणं अतिशय अडचणीचं होऊ शकतं. पोलीस प्रशासन आहेत, ग्रामस्थांशी चर्चा करतायत, कोणाला पाठवता येणं शक्य होऊ शकतं का याबद्दल चर्चा जी आहे ती चालू आहे. कारण कोणाला कोणाच्या घरावरती दरड कोसळले, त्या घरामध्ये किती जण राहतात हे स्थानिक नागरिकांनाच माहिती आहे. नवीन जे काही संस्थेची लोकं जे आहेत ती मदत कार्यासाठी जातात, NDRF ची टीम जाते, मात्र त्यांना नक्की घर कोणाचं आहे, कोणत्या घरात कोण राहतं याबद्दल कोणतीही माहिती नाही. आणि त्याचबरोबर येथील जे स्थानिक नागरिक आहेत त्यांनी देखील मागणी केलेली आहे की एअरलिफ्ट करावं, त्याच माध्यमातून हे सगळं होऊ शकतं. अतिशय मोठ्या प्रमाणावरती टाहो फोडताना नागरिक जे आहेत ते या ठिकाणी पाहायला मिळत आहेत, त्यांचे नातेवाईक वरती अडकून पडलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणावरती दुःखांचा डोंगर या ठिकाणी कोसळताना पाहायला मिळत आहे. अनेक जणांना वाचवण्यात येत आहे. आपण पोलिसांशी बोलण्याचा प्रयत्न करूयात. होतंय का सर, काय सांगाल कशा प्रकारे रेस्क्यू चालणार? नंतर सांगतो थोड्या वेळाने. हो, काम चालू आहे वरती, सगळं येणार, सगळे आलेले आहेत, वरिष्ठ पण येतील वरती सगळे झाले. चला
रेस्क्यू कार्य चालू आहे अशी पोलिसांनी माहिती दिलेली आहे। आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणावरती रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे आणि मदत कार्य बचाव कार्य सुरू आहे। नागरिकांचा टाहो या ठिकाणी पाहायला मिळत आहे। पोलीस सर्व नागरिकांना बाजूला करत आहेत कारण बचाव कार्यात कुठेतरी अडचणी निर्माण होऊ नये यासाठी पोलीस प्रशासन देखील आता सज्ज झालेले या ठिकाणी पाहायला मिळत आहे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसं सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।